नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडले गेले असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. मात्र या उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन काढण्यात आले आहे. या आंदोलनाला यश आले असून 2,48,69,839 रुपयांचे काम करण्यात येणार असून बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील पोलीस विभागात 20,000 पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सायबर सुरक्षेचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतला. या बैठकीनंतर त्यांनी पोलीस विभागातील भरतीबाबत आढावा घेतला. यापूर्वी 7,000 ते 8,000 पदांच्या भरतीबाबत एक जाहिरात काढण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी 12,000 पदांसाठीची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात येईल. या भरतीमुळे पोलीस दलाला चांगली मदत होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सायबर गुन्हे तात्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील असेही त्यांनी सांगितले आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळ पनवेल आयोजित झनकार नवरात्रोत्सव 2022 या नवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या ठिकाणी घटस्थापना झाली असून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोमवारपासून 5 ऑक्टोबरपर्यंत पनवेल शहरात मिडल क्लास सोसायटी मैदानावर रोज संध्याकाळी 7:30 लाईव्ह दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. यासह प्रत्येक दिवशी 100 विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर शेवटच्या दिवशी महाविजेत्याला स्कूटी दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेगरी म्हणून ओळखले जाणारे आणि एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या चंपासिंग थापा यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.21% पाऊस पडला. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 98% पाणीसाठा झाला आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 3,216 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत 3,223 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या 100.21% पाऊस पडला आहे. दरवर्षी जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत 388 मिलीमीटर पाऊस पडतो, पण यंदा 582 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस पडला. लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरीच्या 98% पाऊस पडला आहे. उन्हाळे, खैरे, रानवली, कार्ले धरणांचा अपवाद सोडला तर इतर सर्व प्रकल्प 100% भरले आहेत. राज्याच्या विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमधील 1,165 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 14 ऑक्टोबरऐवजी 17 ऑक्टोबरला होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 1,166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर रोजी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात 3:00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
माणगाव पोलिसांनी बिबट्याची नखे विकणाऱ्या टोळीला 4 दिवसांपूर्वीच अटक केली होती. त्यांच्याकडून 10 बिबट्यांची नखे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना 23 सप्टेंबर रोजी माणगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केल्यावर त्यांचा जबानीच्या आधारे आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बिबट्याची आणखी 8 नखे जप्त करण्यात येऊन असे एकूण 18 नखे जप्त करण्यात वनविभागाला यश आले आहे. रमेश विष्णू जाधव आणि मारुती भिकाजी चव्हाण अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव इथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला. त्यामुळे याविषयी खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी तळेगाव येथे वेदांता फॉक्सकॉन विषयावरून केलेले आंदोलन हा खोटारडेपणा होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी खोटारडी आंदोलने बंद करावीत, अन्यथा ते जेथे आंदोलन करतील तेथे जाऊन आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ असाही इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील नवनाथ मंदिरात आरोग्य आणि नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा 500 अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तसेच 265 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, तेजस कांडपे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. शासनाच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 10 सप्टेंबर पर्यंत आलेल्या नागरिकांच्या सेवाविषयक प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने 4 प्रभागांमध्ये तक्रार निवारण कॅम्प महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवून नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात येत आहे. याबाबतची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. नागरिकांशी प्रत्यक्ष निगडीत सेवा आणि तक्रारी अर्जांचे निराकरण करण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत आदिवासींचाही सहभाग होता ही बाब आदिवासींच्या अस्मितेच्या चळवळीने पुढे आली आहे. ही अभिमानास्पद गोष्ट अंकुर ट्रस्टच्या कार्याची पावती देते असे प्रतिपादन पेणचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू गातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पेण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी उपस्थित राहून हुतात्मा नाग्या महादू गातकरी यांना अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ वैशाली पाटील, आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे पनवेलश्वर अध्यक्ष रोहित जगताप यांनी नवरात्रोत्सवात वीज पुरवठा खंडित करू नका अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता PR बोके यांना निवेदन दिले आहे. तसेच या विषयासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली. गणेशोत्सवाच्या काळात पनवेल शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना आणि नागरिकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नवरात्रोत्सवात पनवेल शहर परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होणार नाही याची आपण काळजी घ्यावी असे जगताप यांनी निवेदनात नमूद केले. युवा मोर्चा पनवेल शहर सरचिटणीस गौरव कांडपे, सदस्य अक्षय सिंग, नितेश घुगे उपस्थित होते. केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग यांच्या वतीने पुणे चिंचवड येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी 28 राज्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय कार्यशाळेला महाराष्ट्र राज्यातून सहभाग घेण्याची सुवर्ण संधी धुतुम ग्रामपंचायतीला मिळाली. धुतुम ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून
केलेली स्वच्छतेची कामे या कार्यशाळेमध्ये दाखवण्यात आली. त्याची दखल शासनाने घेतली आणि धुतुम ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. तसेच धुतुमच्या सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर आणि सदस्यांनी केलेल्या कामाची स्तुती केली. या कार्यशाळेत धुतुम ग्रामसेवक विनोद मोरे यांनी सहभाग घेतला आणि यांना या कामाकरिता सन्मानित करण्यात आले.